वाढती महागाई, गगनाला भिडलेले इंधनाचे दर, बेरोजगारी यामुळे त्रासलेल्या तरुणांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यातच नगरसेवक प्रकाश कदम यांनी नोकरी महोत्सव घेऊन अनेक बेरोजगारांना रोजगार देऊन एक स्तुत्य असा उपक्रम राबवलाय. त्यामुळे हा उपक्रम कोरोना संकटात नवा आशेचा किरण ठरतोय असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलंय. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 38 नगरसेवक प्रकाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांच्या पुढाकारानं नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे उद्घाटन जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. कात्रज कोंढवा रोड येथील डॉ APJ अब्दुल कलाम क्रीडा संकुल इथे नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी नगरसेविका भारती कदम, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम, शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, संतोष धुमाळ, राजू कदम आदी या ठिकाणी हजर होते. तसेच या नोकरी महोत्सवामध्ये सुमित ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक श्री प्रकाश भाऊ कदम यांचा आज जन्मदिन. या जन्मदिनाला मी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक खूप धडाडीचे नगरसेवक म्हणून प्रकाशभाऊंची संबंध पुणे शहरामध्ये ओळख आहे. आणि ती नुसती ओळख ही काय फक्त बोर्ड बॅनरनी नाही, तर त्या ठिकाणी आपल्या प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणे असेल, या ठिकाणी आउट ऑफ द वे जाऊन या नागरिकांच्या एकूणच हिताच्यासाठी महानगरपालिकेतून संघर्ष करणं असेल, मग तो त्या ठिकाणी पाण्याचा प्रेशर कमी असेल, बजेट कमी मिळत असेल, एखादा प्रकल्प इथला जर नका त्या ठिकाणी अडखळून पडला असेल आणि मुद्दामच काही सत्ताधारी मंडळी त्या ठिकाणी त्रास देत असेल, तर त्या ठिकाणी आपण ज्या भागातून निवडून आलेलो त्या भागातल्या नागरिकांचं एकूणच हित जपलं पाहिजे, त्यांची कामं मार्गी लागली पाहिजे. याच्यासाठी पोटतिडकीमध्ये सभागृहात भाषणं करणे, वेळोप्रसंगी वॉर्ड ऑफिस असेल, उपायुक्त कार्यालय असेल किंवा महानगरपालिका असेल, इथे आंदोलन करणे. पॅन्डेमिकच्या काळात या परिसरातल्या नागरिकांनी पाहिलं आहे, त्या ठिकाणी म्हणजे शेकडो टन धान्य हे या परिसरातल्या नागरिकांना वाटपाचा विषय असेल. या ठिकाणी वॅक्सिनेशन सेंटर किंवा त्याचबरोबर कोविड सेंटर उभं करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी एक नगरसेवकाच्याही ज्या आवाक्याच्या बाहेर असतात त्या गोष्टी या ठिकाणी कदम कुटुंबियांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना पुढे जाऊन ज्या पद्धतीने आणखीन नव्या अडचणी निर्माण होणार आहेत, मधल्या काळात पॅन्डेमिकच्या काळामध्ये किंवा नोटबंदीच्या चुकलेल्या निर्णयानंतर या ठिकाणी जी लोकं बेरोजगार झाले आहेत त्यांना रोजगार देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी आज प्रकाश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे. आज नोकरी महोत्सवाचं उद्घाटन करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. पण हे होत असताना एक समाधान आहे की प्रकाश भाऊंचा वाढदिवस हा शेकडो लोकांना, म्हणजे त्या तरुण असतील तरुणी असतील, त्यांना रोजगार देणारा ठरणार आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये हा परिसर हा एकूणच प्रकाश भाऊ कदम असतील किंवा समस्त कदम कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसेल. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आदरणीय प्रकाश भाऊंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आपण नोकर महोत्सव हा कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी भरती होती आणि लोकांना एक काम मिळेल हा माझा प्रयत्न आहे की लोकांना गरज आहे नोकरीची अनेक ठिकाणी. आज मला माझ्याकडे कितीतरी लोक रोज एखादं तरी कोणतरी नोकरीसाठी येत असेल, परंतु खरंतर नोकरी ही फार महत्वाची आहे. आणि अशा याच्यामध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. कधी कधी त्या का पुणे महानगरपालिकेत की मला कुठलं तरी एक पद द्या, काय द्या, म्हणजे कधीच मी अर्जही केला नाही, कधी मागितलं नाही, द्या तर द्या नाही तर नाही, माझं काम चालू आहे, मी काम असंच करत राहणार. 50,000 किलो तांदूळ, 10,000 किलो हरभरा कलेक्टरशी भांडवल एकट्या नगरसेवकांनी पुण्यामध्ये मिळालं, कुठल्याच नगरसेवकाला मिळालं पुण्या. आणि प्रत्येक रिक्षावाला म्हणजे 40 नंबरचं वार्ड, 41 नंबरचं वार्ड, 38 नंबरचं वार्ड, जे रिक्षा सगळ्या रिक्षावाल्यांना द्या म्हणलं, कारण रिक्षावाल्यांची परिस्थिती कोरोनाच्या काळात बेकार झाली होती. त्यानंतर जे दाढी करणारे नावी वगैरे समाज त्यांची परिस्थिती बेकार झाली होती, त्या लोकांना सुद्धा तिन्ही वार्डातले जेवढे असतील किंवा खालचे असतील कुठले असतील मांगडेवाडीचे ग्रामपंचायत हद्द देत असेल सगळ्या लोकांना ते धान्य वाटा. आणि ते रिश्निंगच्या दुकानात खाली केलं होतं, रिश्निंगच्या दुकानात खाली करून प्रगती फाउंडेशनच्या शिक्का आणि प्रगती फाउंडेशनकडनं ते धान्य वाटप केलं होतं. तिथं आमची माणसं बसलेली असेल, तिथं 10 किलो धान्य सुद्धा त्या रिश्निंगच्या माणसाला चोरता येत नव्हतं आणि काय करता येत नव्हतं, आणि त्यांनी तसं काही केलं नाही आणि सगळ्यांना भरपूर धान्य वाटलं. आता तुम्ही जे बसताय त्या गेट पासून तर आतल्या भागापर्यंत हे गोडवाड, आमचं कोरोनाच्या काळात मी धान्याची ट्रकच भरलं होतं, 25 लाखाचं धान्य या ठिकाणी आणून टाकलं, त्यानं वावरात प्रत्येक घरोघरी धान्य वाटलं.
म्हणजे आमची 40 पोर प्रतीक आणि प्रतीकचे मित्र सगळे काय 40 लोक या ठिकाणी धान्य भरत होतो. मी स्वतः भरायला मी जाते, पिशव भरायला मी स्वतः बसलेलो इथे. हे धान्य अख्ख्या वार्डामध्ये सगळीकडे घरोघरी जाऊन वाटलं. त्यावेळेस बाकीचे नगरसेवक झोपले होते, त्यावेळेस बाकीचे नगरसेवक एकही घराबाहेर निघाला नाही. दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी प्रगती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही अनेक उपक्रम लोकहिताचे उपक्रम घेत असतो. आता मागच्या वर्षी वाढदिवस झाला पण नाही, कारण काय कोरोनाची परिस्थिती होती, कोणताही उपक्रम घेता आला नाही आम्हाला. पण आम्ही नागरिकांच्या हिताकरता मागच्या वर्षी मदत म्हणून आमच्या प्रगती फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धान्य वाटप असेल, तसंच मेडिकल चेकअप असेल, त्याचप्रकारे लोकांना आम्ही ओटू कोविड सेंटर ह्या भागामध्ये चालू करून लोकांना जास्तीत जास्त आमच्याकडनं सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आलो. ह्यावर्षी लोकांना आम्ही एक रोजगार देण्याचा प्रयत्न प्रगती फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केला आणि याच माध्यमातून लोकांना एक व्यासपीठ या आम्ही ठिकाणी या प्रगती फाउंडेशनकडनं प्रयत्न केलेला आहे आणि 300 ते 400 लोकांना आम्ही नोकरीचं या ठिकाणी आम्ही लावण्याचा प्रयत्न आमचा आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.